स्वातंत्र्य झाला 26 जानेवारी 1950 सर आम्ही प्रजासत्ताकही झालो परंतु यानंतरही आमच्या देशामध्ये कधीकधी जातीयवादावरून तर कधीकधी धर्मवादावरून कधीकधी धर्मवादावरून तर कधीकधी स्त्रियावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरून कधीकधी स्त्रियावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरून तर कधीकधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून कधीकधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून तर कधीकधी इथल्या सरकारच्या तुगलकी निर्णयावरून लोकशाहीचं मडं रस्त्यावर येतं की काय अशी भीती वाटायला लागते आणि म्हणून या लोकशाहीला अधिकाधिक भक्कम करण्यासाठी आणि तुमची आमची भीती दूर करण्यासाठी आंबेडकरी विचारांशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही म्हणून नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक 28 विचार मंचावरून विषय मांडतोय आंबेडकरी विचारांची अपरिहार्यता आणि विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना नेमकी आजची परिस्थिती काय आहे आणि मग या आजच्या परिस्थितीवर आंबेडकरी विचार हे कसे अपरिहार्य असणार आहेत या टप्प्यामध्ये विषयाची मांडणी गरजेचं करणं गरजेचं वाटायला लागतं. आज 25 जानेवारी अर्थातच मतदार दिन. या मतदार दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु या शुभेच्छा देताना एक खंत व्यक्त करतो ती म्हणजे अशी अगदी कालपरवा होऊन गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही एका पक्षाला मतदान केलं मग तो पक्ष एका विचाराचा होता आणि निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर काही दिवसानंतर त्या पक्षाने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्या विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाऊन स्वतःच्या सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी तुमच्या आमच्या मतदाराचा इंधन म्हणून वापर केला. मला वाटतं इथं मतदाराच्या मताला जो न्याय मिळणार होता तो मतदाराच्या मताला न्याय मिळाला नाहीये आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार आम्हाला चालण्याची गरज आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून गेलेले आहे की व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला काही हक्क त्याला काही स्वातंत्र्य प्राप्त होत असतं मग ते जन्मसिद्ध असतं ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अगदी तेच स्वातंत्र्यामध्ये मतदानाचं स्वातंत्र्य मतदानाचा हक्क आहे आपला आणि तो मतदानाचा हक्क आमच्याकडून कुठेतरी चुकीचा वापर करून घेतला जात आहे याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. मागच्या काही 4-5-6 वर्षापासून आपल्या देशामध्ये व्यक्तिस्तोम खूप माजत आहेत. एखाद्या व्यक्तीची पूजा केल्यासारखी लोक त्याचे भक्त बनत चाललेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर असं म्हणतात की ज्या देशामध्ये व्यक्तिस्तोम मास्त त्या देशातील लोक पर्यायाने गुलाम बनत असतात आणि मग या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. परंतु गुलामाला कितीही गुलामीची जाणीव करून दिली तरी तो गुलाम स्वतःची गुलामगिरी सोडायला तयार नाहीये म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची इथे अपरिहार्यता आहे आणि ही अपरिहार्यता आपण येणाऱ्या काळामध्ये भरून काढणार एवढाच आशावाद. यानंतर जर आपण बघितलं तर व्यक्ती गुलाम का होत असतो तर व्यक्ती अज्ञानी झाल्यानंतर गुलाम होत असतो. मग व्यक्तीचं अज्ञान दूर करण्यासाठी आम्हाला शिक्षण द्यायची गरज असते. मग शिक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण द्यायचं असेल तर इथल्या शिक्षण व्यवस्था ह्या सुस्थितीत असल्या पाहिजेत ह्या शिस्तीमध्ये असल्या पाहिजेत. इथल्या शिक्षण व्यवस्थेमुळे ऐऱ्याघऱ्या लोकांना ढवळाढवळ करता कामा नये. परंतु मॅडम आमच्या आजच्या शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अशी झाली आहे की खायच्या चिक्कीपासून ते तुम्ही आम्ही बसलेल्या टेबल खुर्च्यांपर्यंत ढवळाढवळ भ्रष्टाचार इथले कर्मचारी किंवा इथले राजकीय व्यक्ती करताना पाहत आहेत. मग या व्यक्तींना आळा घालण्यासाठी आणि शिक्षणांना शिस्तीमध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेहून ते पत्र लिहितात स्वतःच्या वडिलांच्या मित्राला. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की दीनदलितांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना या संपूर्ण विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एकमेव मार्ग असेल तो म्हणजे शिक्षण आणि हे शिक्षण आमच्या देशामध्ये चांगल्याप्रमाणे देण्यात यावं चांगल्या प्रकारामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा पुरेपूर फायदा व्हावा हाही तेवढाच महत्वाचा विचार आम्ही घेणं महत्वाचं आहे. यानंतर जर आपण समोर जाऊन बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण आणि एखाद्या कुठल्या राजकीय विचाराशीच निगडीत नाहीयेत तर ते स्त्रियांचा विचार करताही नाही दिसतात. मग आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आमची स्त्री अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये 34व्या क्रमांकावर यायला लागतात. परंतु आजही आंबेजोगाईमधील एका लहान युवतीवर लहान मुलीवर तिच्या शिक्षकानेच केलेला अत्याचार असेल किंवा खूप साऱ्या या प्रकारच्या घटना असतील या घटनांकडे पाहून मला वाटतं आजही स्त्री म्हणावी तेवढी सुरक्षित नाहीये. तिला कलम क्रमांक 14 ते 18 समानतेचा हक्क जरी दिलेला असला कलम क्रमांक 45 तिला मोफत व सक्तीचं शिक्षण जरी दिलेलं असलं तरी स्त्रीला म्हणावं तेवढं सुरक्षितपणे आणि स्त्रीला म्हणावा तेवढा विकास इथे घडलेला नाहीये. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिनियमामधून अर्थातच त्यांनी हिंदू कोड बिल जे सादर केलं होतं त्यामध्ये पुढे नेहरूंनी जे अधिनियम आणले त्या अधिनियमामधून त्यांची अंमलबजावणी करणं हेही तितकंच महत्वाचं आहे हेही अपरिहार्य आहे. यामधूनच स्त्रियांचा उत्थान होणार आहे स्त्रियांचा विकास आणि स्त्रियांची प्रगती होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथेच थांबलेले नाही ते जातीविषयी विचार मांडत असताना असं म्हणतात की जोपर्यंत जाती जातीमध्ये रक्तारक्ताचे संबंध बनणार नाहीत तोपर्यंत इथल्या समाजाचा विकास होणार नाही किंवा इथले जाती जातीतील जे काही भांडणं असतात दंगली असतात त्या थांबणार नाहीत. मग जाती जातीमध्ये रक्ताचे संबंध जर आम्हाला निर्माण करायचे असतील तर आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह आम्हाला करावे लागतील. जोपर्यंत आम्ही जाती जातीमध्ये रक्ताचे संबंध निर्माण करणार नाही
तोपर्यंत जाती दंगली या धार्मिक दंगली वाढतच जातील आणि शेकडो नाही हजारो नाही लाखो युवकांच्या हातामध्ये पेन पुस्तक असायला हवी, त्या युवकांच्या हातामध्ये शस्त्र असे पाहायला आम्हाला मिळणार आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्माचा विचार मांडताना असं म्हणतात की कुठलाही धर्म हा मानवतावादी, समानता, बंधुता, स्वातंत्र्य शिकवणारा असावा. परंतु आमच्या देशाची परिस्थिती आजची जर बघितली, लंडनच्या साप्ताहिकानं आजच सांगितलेलं आहे की द इकॉनॉमिक्स या साप्ताहिक असं म्हणतं की आपल्या देशाची परिस्थिती, आपला देश हिंदू राष्ट्राच्या प्रगतीनं वाटचाल करत आहे. मला वाटतं एका विशिष्ट राष्ट्राच्या, एका विशिष्ट धर्माच्या प्रगतीनं वाटचाल करणं हे देशासाठी कुठंतरी बाधक आहे, आणि हे बाधक तर आपल्याला थांबवायची असेल, देशाची प्रगती जर करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारावर चालणं, त्यांच्या सांगितलेल्या धर्मावर चालणं कुठंतरी गरजेचं आहे. मग जर शेतकऱ्यांचा आपण प्रश्न घेतला तर शेतकऱ्यांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतीला फक्त व्यवसाय म्हणून चालणार नाही, तर शेतीला आम्ही अन्न उत्पादन उद्योग म्हणून पाहिलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही शेतीला अन्न उत्पादन उद्योग म्हणून पाहणार नाही आणि शेतीचं सामूहिक शेतीमध्ये एकत्रीकरणामध्ये आम्ही जोपर्यंत रूपांतर करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वाढतच जाणार आहेत. प्रश्न राहिला देशातील बेरोजगारीचा. देशातील बेरोजगारी लोकसत्ताच्या आकडेवारीनुसार 7.6% झालेली आहे, अगदी डिसेंबरची ही आकडेवारी आहे. मग या बेरोजगारीच्या आकडेवारीमध्ये आम्हाला जर कमी करायची असेल, चांगला युवक जर निर्माण करायचा असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेल्या विचारावर चालणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या परिस्थितीकडे बघून एकंदर मला असं वाटतं की जगावं की मरावं, जगावर तर या दुनियादारीच्या उकिरड्यावरचं शिळपाक खाऊन आणि मरावं तर या दुनियादारीच्या भयान वास्तवाला बळी पडून एक तर जगताही येत नाही आणि एक तर मरताही येत नाही. मग या विषयाची चिंता जर केली तर चितेकडे नेते, आणि या विषयाचं चिंतन केलं तर नवपरिवर्तनाची पहाटे निर्माण होते. या नवपरिवर्तनाच्या पहाटेसाठी तुम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालावं एवढाच माफक असा आशावाद मी व्यक्त करतो. जाता जाता वामनदादा कर्डक यांच्या शब्दामध्ये मी म्हणतो की घाला गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्या रे, गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्या रे, खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते, बिनडोक लोक नसते जर तत्व त्यांचे असते, बिनडोक लोक नसते जर तत्वनिष्ठ लोक इथे असते, हेच तत्वनिष्ठ लोक आपण व्हाल एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद. कैसा लोग भी दोस्तों जो कभी खोलता नहीं, सोया है देश सारा बेशुद बड़े सब, सोया है देश सारा बेशुद बड़े सब, क्या पाँव कट गए हैं कि कोई दौड़ता नहीं. तुम गुलाम थे पहले, तुम अब भी गुलाम हो, तुम गुलाम थे पहले, तुम अब भी गुलाम हो, क्यों बाकी कभी तुम्हें छोड़ता नहीं, अरे कब तक रहोगे करके आके नीचे, क्यों स्वाभिमान तुम्हें झंझोड़ता नहीं, सालों से अपमान सह रहे हो मगर बोलता नहीं, ये कैसा लोग है दोस्तों जो कभी खोलता नहीं. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी स्पर्धा क्रमांक 9 विषय सादर करते आजचे वर्तमान जो कासावी सोतोय गड्या. आजचे वर्तमान काय चाललंय माझ्या भारत देशात, कुठे चाललाय माझा भारत देश की असं म्हणून कुठे आणून ठेवलाय माझा भारत देश. आज जर भारत देशाचे चित्र बघितले ना तर मला सगळीकडे फक्त आणि फक्त निराशाच दिसते. कुठे आमचे महापुरुष भारत महासत्ता होण्याचे स्वप्न बघत होते, कुठे संपूर्ण भारत प्रबुद्ध होण्याचे स्वप्न बघत होते, पण ते स्वप्न अधिक स्वप्नच बनून राहिले असंच मला वाटतं. आपल्या देशात आज अनेक समस्या आहेत. सर्वात मोठी आजच्या वर्तमानात जर कुठली समस्या असेल ना तर ती जात आहे असंच मला वाटतं. जाता जात नाही ती जात असं म्हणतात. याच जातीने माझ्या तथागत गौतम बुद्धांच्या भारत देशामध्ये थैमान घातले. आताच मागच्या हप्त्यातले पेपर उचलून बघा. तरुणांवर हल्ला, अमानवी कृत्य, अजून काय काय युद्ध करण्यापलीकडे यांची मदत जातेच कशी हो, आणि इतकं सर्व होत असताना माझा बहुजन समाज करतोय तरी काय असं मला प्रश्न पडतोय. आता तर आम्हाला न्याय सुद्धा जात बघूनच मिळतोय. आमची बहीण प्रियंका कित्येक वर्ष झाले अजून तिला न्याय मिळाला नाही. आमचा बाप भैयासाहेब पोत मागे मेला हो, न्याय मागता मागता मातीत गेला पण अजून आम्हाला न्याय मिळाला नाही. तसा आमचा समाज फार उदार म्हणायचा आहे, फार उदार. कोपर्टीच्या न्यायाचं आम्ही स्वागतच केलं. दिशाला 9 दिवसात न्याय मिळाला, ते कायद्याच्या विरोधात आहे हे माहीत असूनही आम्ही त्या न्यायाचे स्वागतच केले. पण आमची बहीण प्रियंका जेव्हा तिचे आरोपी सुटले तेव्हा त्यांनी मिठाई वाटून फटाके फोडून जल्लोष केला आणि आमच्या ओल्या वेदना कुरतल्या. आम्ही तेही सहन केलं. आमची बहीण उन्हामध्ये ट्रक खाली चिरडून मेली तरी आम्हाला न्याय नाही. आता आम्हाला न्याय सुद्धा जात बघूनच मिळतोय असंच मला वाटतंय. आपण चुकतोय कुठं माहित आहे? आपल्या सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमला ऍड्रेस करत नाही आहोत आपण. जातीमुळं फेस करावं लागणारं
ऑपरेशन मग ते मीडिया असो कॉर्पोरेट असो अकॅडमिक्स असो कॅम्पसेस पासून तर प्रत्येक पब्लिक स्पेस मध्ये सहन करावं लागतं रिसोर्स साठी झगडावं लागतं सवर्ण पुरोगामी आणि सवर्ण प्रतिगामी यांच्यातल्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये आपण आपल्या जगण्यामरण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतोय रोहित गेला तो दलित होता बहुजन होता वंचित होता शोषित होता म्हणून इथल्या व्यवस्थेने त्याचा बळी घेतला जर तो सवर्ण असता तर तोही आजादीच्या घोषणा देत चहूबाजूंनी गालगुच्छे मिळवत हिरो राहिला असता कुठल्या तरी फॉरेन युनिव्हर्सिटीत आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरी करत कास्टिंग इंडियावर पेपर सुद्धा लिहू शकला असता पण ते प्रिव्हिलेज बहुजनांसाठी नाहीये ते फक्त आणि फक्त सवर्ण पुरोगामींसाठीच राखीव आहेत बहुजनांनी फक्त सब्जेक्ट म्हणून राहायचा लिबरल प्रयोगशाळेतला फक्त एक सब्जेक्ट मग त्यांच्या सफरिंगवर स्ट्रगलवर अनुभवांवर पेपर लिहिले जातात आणि रगत प्रतिष्ठा आणि रगत पैसा मिळवला जातो अँटीस आज अँटीस ये प्रोटेस्ट मधील बहुजन विद्यार्थी कुठे आहेत जामिया पासून शाहीन बागेच्या पहिल्या दिवसापासून ते तिथेच उभे आहेत लढत आहेत लाट्या खात लढत आहेत आणि ते आपल्याला कधी दिसणारच नाही याची पुरी काळजी येथील व्यवस्था घेत असते मित्रांनो गल्लीपासून दिल्लीपर्यंत ग्रामपंचायत ते कॅबिनेट मीडिया ते अकॅडमिक असा तमाम स्पेसेस मध्ये कुठला शोषित कुठलाच बहुजन येणार नाही ही काळजी येथील व्यवस्था घेत असते मित्रांनो टोकनायझेशनला लाथ आणत हजारो पातळ्यांवरचा संघर्ष करत जर एखादा शोषित बहुजन तिथपर्यंत पोहोचलाच ना तर एकतर त्याचं चारित्र हनन केलं जातं जेलमध्ये डांबलं जातं नक्षलवादी लेबल लावलं जातं नाहीतर मग ते मारूनच टाकलं जातं हे क्रूर वास्तव आहे या व्यवस्थेचं रोहितही ह्या स्पेसिस विषयी बोलायचा अरे जर दुःख आमचं आहे संघर्ष आमचा आहे सफरिंग आमचं आहे जीव आमचा जातोय बहिष्कृत आम्ही होतोय तर मग स्टेजवर आम्ही का बरं नाही आहोत हा प्रश्न जोपर्यंत इथल्या तरुणांना पडणार नाही तोपर्यंत अजून कित्येक रोहित मरणार माहीत नाही 1947 साली प्रत्येक नागरिकाने संविधान मान्य केलंय पण आताच्या राज्यकर्त्यांना हे संविधान मान्य नाही संविधान दाताय संविधान बदलण्याची भाषा करताय अरे किती प्रश्न आहे सोडवण्यासाठी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे आणि हे करताय काय भारतीयांनाच नागरिकत्व सिद्ध करायला लावताय स्वतः पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाताय लाखोंची मशरूम खाताय लाखोंचे कोट घालताय अरे किती प्रश्न आहेत सोडवण्यासाठी शिक्षणाचे खाजगीकरण झाले शेतकरी आत्महत्या करताय विद्यार्थी जीव देत आहे महागाई वाढली आहे लोक भुकेने मरताय अर्थात देश उपाशी झोपतोय मुलींवर बलात्कार होत आहे अरे जिवंत जळत आहे मुली बलात्कारी देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जात आहे इतके सारे प्रश्न असताना सरकार यावर मात्र काही हालचाली करताना दिसत नाही आणि घटनेमध्ये छेडछाड करीत आहेत सीएए एनआरसी याने थैमान घातले नोटबंदीच्या वेळी मोदी म्हणाले होते याचा फटका फक्त काळ्या पैशावाल्यांनाच बसणार आणि झाले काय काळ्या पैशावाल्यांनी त्यांचा पैसा पांढरा करून घेतला आणि भरडला कोण गेलं तुम्ही आम्ही आणि आपल्यासाठी असंख्य आताही तेच होणार आहे मित्रांनो सीएए आणि एनआरसी मुळे परकीयांना नागरिकत्व मिळेल आणि भरडला कोण जाणार तुम्ही आम्ही आणि आपल्यासारखे असंख्य आज माझा भारत देश खूप मोठ्या संकटात सापडलाय आर्थिक मंदीचे सावट तर आहेच शिवाय सीएए एनआरसी याने थैमान घातले आज माझ्या भारत देशाला जर अशा परिस्थितीत कुणी तारू शकेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत असंच मला वाटतं बाबासाहेब म्हणाले होते भारतासाठी सुवर्ण विनिमय ऐवजी सुवर्ण मानक हे योग्य आहे प्राध्यापक केन्स यांचं प्रतिपादन भारताच्या बाबतीत चुकीचं ठरलंय तरी सुद्धा आमच्या महाविद्यालयांमधून आम्हाला प्राध्यापक केन्स यांचं अर्थशास्त्र शिकवलं जातं ही फार मोठी शोकांतिका आहे आणि यापुढे शिकवलं जाईल कारण बाबासाहेब या व्यवस्थेला चालत नाही कारण तेच आहे जात मी पहिलेही बोलले जाता जात नाही ती जात म्हणूनच म्हणावेसे वाटते भीमा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे मनू घाबरेल अशी हवा पाहिजे लोक जुळतील तुझ्या समतेच्या विचाराला बस तुझ्या विचारावर चालणारा भीम सैनिक पाहिजे